E, Mahalia, piciuine magi. E, mahtare kai dalag. Kya ku train piciuine leki? Tham tham alagun. E, tham. Re, tham, tham bamtya churi karte, tham bamtya. Tham tham busnaya. Macra, kashal churi karte. Dada, kai sangu tumhala mi, mile gari bhai. 15 divas zale jevlyal nahi, mhanun hi churi keli. Ar, bar bar baba, ja ja ja, asu di ja. E, tham tham. 15 दिवस झाले जेवलेल नाहीस मग जगलायस कसा तू दादा काय सांगू काजू बदाम आणि तुपातला शिरा खाऊन दिवस काढतोय एवढा गरीब आहे आणि तांड लागले 100 रुपये लिटर वाले दूध पितोय अरे दयालूच गरीब आहेस की माकडा आणि इकडे चल वाटला 100 रुपये लिटर वाले दूध पितोय म्हणला गरीब आहे आईला म्हातारीला तिच्या नवऱ्याचे पेन्शन मिळते 100% या पेन्शनचे पैसे असणार आहे ती म्हातारीला पिशवी नेऊन देतो म्हणजे म्हातारी मला यातून निम्मे पैसे देते यस Hei, mătare, măc, te țoară gândă pe șuia înli. Pora tangla dar ce ai schi? Mătare, mile dar ce ai? E da, astăzi e ca mansal te țoară în pachet țorul tău, mi pune zău în pachet anul te mansal dile. Toate mansal mă la 1000 rupi dile. De e când pe șuia mine ai de înar 1000 rupi. Nai, nai, mătare, mine ai de înar pe șuia. Mi mă ajut juva și risc iun pe șuia înlea. Mă la iată nimă mal pe aici. Sagalat mal gen pe șuia de mă la. Fui gai, mătare, țalte, țalte. Thank you, mătare. Ai gen mucli pișii matare. Ai da, băcătă, câte pășe de buzun, băcătă. Ești, ai ce gava? Itur bar, căpur că agle la agis ai. Cai matare, agis ai. Mă da, na, to agle la ta, ca ne gano tu. Ai ce gava, tu matare, adi sa gane și. Cu tere, tu turman la tu mana, sa gane mal pagi. Da, matare, că măs, tu la cădi, sa gane la divos era rai, tu la pap la gana rai. Tu za ma, na, tu gana ai, pata gana rai, pata. Tere, vii, ci. Cu tere, ma da, Siri matare, na tu vana ca paute calut ca si vagan tu. Hello, ha ha, bar bar salte. Aho, cutu bom le tinte tuta. Aga halu bol, ai sa pun alaya. Kai mante de duski. Aga, te sa pun logo, ai ai cal, ai mantia, puni bai dani getle le garba galai na rai chardi usra ai alai na rai cade. Hita plus kai tu vana de salite tinte duski cade alag leve. Aga halu bol ke na itra ai rag bol. Rag udia, cum bete te undi gila, tila sanga ai cade amal tap de alai unu go. Bar bar, ai ai ti mantia undi ge, cade tap de alai unu go. Ha? Aja ai lete ola varte. Tum chai lagai ca amadin de nai tika o, hikada pun lam yun bai de chakra tar lui tar te hikada tap de अगं माझ्या आईचा फोन नव्हता तुझ्या आईचा फोन आलेला काय माझ्या आईचा फोन होता होय अरे तुला उठला फोड तुला नको आणि काय करतोय ए नको तुझ्या आईचा फोन होता म्हटलं लगेच आग पिटली माझ्या आईला शोधी तिची का ए नको चका ओय ओय आहो शिस्तात जावा आणि पोचल्यावर फोन करा हो तू नको टेंशन घेऊ बायको उद्या रात्रीपर्यंत येतोय माग मी बर बर जावा परत आणि माझ्या आईचा फोन आला काय नाही नाही गण्यास फोन आहे बर बर हॅलो बोल की गण्या काय कचऱ्याच ऋषा गेला कवा गेला एक तास झालं हा टाका ना बर बर अरो दिवा असं झालं बी ले बी कर झालं आओनी तुम्हाला माहित आहे का काय झालं का होतंय काय झालं आओ तो कचऱ्याचा ऋषा सकाळी मेला बघा पण तुम्हाला कोणी सांगितलं आमच्या इसने सकाळी गण्या भाऊजींचा फोन आला होता पण मेला कसा आओ ट्रकाने उडवलाय त्याला नुसता चेंदा मेंदा झालाय बाई ले वाईट झालं बघा चला त्या ऋषाच्या बायकोला भेटून येऊया जरा चला आओ चालू वहिनी असं कसं झालं काय म्हणता असं तुम्ही आओ झाले काय झाले का कोण मेलय अहो धनी तुम्ही जिवंत आहेस म मला कुठे काय झालंय अहो मला ऐशित लेने वर्षा म्हणले की तुमचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून काय तुम्ही दुखी काय मेंदावर पडलाय काय काय पण कसं 10 रुपये लागत बोलतायस अहो ऋषी भाऊजी मला ऐशित ले म्हणली की तुम्ही मेलायस अहो माझा नवरा म्हणला तुमचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून तो एक चल तुझ्या नवऱ्याकडे जाऊ तेच त्या कुत्र्याला माझ्या नवऱ्याला जिवंतपणे मारतोय विचल चला हा बॅरल वर ताक पाहिजे होते कशाला म्हणजे लस्सी करायला पाहिजे होते काय रे वय ब्या चिपक्या काय पोप सरो तू यास मी काय पोप सरली माझा नवरा मेलाय म्हणतोय स्वी अहो का म्हटलं मी मेलाय अहो सकाळी गणे भाऊजीचा फोन आला तो म्हणत होता
की कचऱ्याचा ऋषा गेला आणि टरकन काहीतरी अग गेला म्हणजे मुंबईला गेला म्हणत होतो आणि टरकन म्हणजे उडीवर नाही टरकन टरकात बसून गेला म्हणत होतो अरे देवा असं आहे वी मला वाटलं गेला म्हणजे वर गेला आईला हे बायका खुळ्या डोसक्याच्या असतात नुसत्या माझं दांड कुठे इकडे अरे तू मुंबईला जाणार होता गेला नाही अरे ती पैशाचं पाकिट विसरलेलं म्हणून माग आलो बर बर चालते चालते वहिनी सॉरी बर का माझ्यामुळे तुम्हाला ताप झाला सॉरी म्हण आधी का झक मार तुझ्या बायकोला तयार ठेव नाहीतर काय नाहीतर काय नाही मी माझ्या बायकोला तयार ठेवतो नाही ठेवलं तर नाही मी जातो घरात जातो चिड्डी वली झाली हळू बोलकी आओ जावर आला तू उसाला पाणी पाजून या जावा ए आता नको तो ऋषा कसला खेजा आहे बघितलंस का मला वाटत धरलं आणि पडूस तर मारेल कशाला मारतोय तो गाय डवा नाही वी हाय इज डॉन मी अगं बे याला वाटतं ए मी पण डवा नाही अगं बे माझा नवरा पण डवा नाही डवा नाही म्हटली ते पाय बघ सर तर कापते ती अजून जोरात वारत लोक नाही हिथच चिपळली आत घेऊन जायला घाण करायचं आधी ते आओ तुम्ही आज चला मला डबल फरशी पुसायचं काम लावू नका बरोबर आओ जुलाबावरली गोळी खाल्ल्याचा आता जावा उसाला पाणी पाजून या जावा बरोबर येतो येतो हा साडी घ्या साडी टिकल्याची साडी फुलाची साडी साडी घ्या साडी केसा फुग घ्या गावातली मुंबई मीटर धंदा गेल्यामुळे तसं होतंय साडी घ्या साडी ओ मामा इकडे या आलो या बसा बसत बस म्हणलं चटईवर बस म्हणलं हा मग तर सांगा की चटईवर बस म्हणून कितीला दिली साडी अहो साड्या तरी बघा आधी किंमत काय विचारता लगेच आया छान आहेत की साड्या कुठल्या कंपनीच्या आहेत आय लव्ह यू साडीच्या कंपनीचं नाव आहे आय लव्ह यू हा ही हिरवी साडी छान आहे कितीला दिली 400 रुपये फक्त 400 लय महाग आहे 100 ला द्या हा 100 ला येते की मग द्या की पदुरी नुसता मग राहू दे अहो 100 ला साडी येत नाही असं काय करताय मावशी ए नासक्या मावशी असेल तुझी आई बर बर वहिनी लय तापू नका अहो 400 रुपये फिक्स रेट आहे या साडीचा यातली कुठली बी एक साडी घ्या 400 रुपयाला देतो अहो जरा तरी कमी करा लयच महाग वाटते बर बर 400 रुपये तर मला ही साडी महाग वाटते बरोबर का एक काम करा ही एक साडी ही एक साडी आणि एक साडी 3 साड्या 1200 रुपयाला घ्या आय्या खरंच हा बर बर पैसे घेऊन येते असण जाऊ नका बर का नाही जात यालो आले आले आईला अडगीच आहे बाई हिला काही हिशोबच येत नाही सप्पै चुना लावला हिला ओ मामा ही घ्या 1200 रुपये आणि द्या 3 साड्या हा इधर 3 साड्या ओ मामा तुम्ही लय स्वस्त दिल्या साड्या बघा ही धर अजून 100 रुपये तुमचं पण हातावलं पोट आहे बाई तुम्ही लय चांगले आहे बघा बर ऐका की मी शेजारणीला पण सांगून येते साड्या घेतल्या ते म्हणजे ती बी साड्या घेईल हा चालतो चालतो ये की मी थांबतो इथे बर बर जाऊ नका येते लगेच थांबतो ओ शालू वहिनी बाहेर या काओ बघा की मी 3 साड्या घेतल्या अय्या कसल्या भारी आहे त्या कितीला घेतल्या अहो तो माणूस 400 ला एक साडी म्हणत होता पण मी म्हणलं लय महाग होतय म्हणून त्याच्याकडनं 1200 ला 3 साड्या घेतल्या एवढ्या स्वस्त मग आपण घ्यायच्या चला की चला चला ओ मामा हेसनी पण दाखवा साड्या आणि हो मला हिच्यापेक्षा स्वस्त द्या साड्या हा मावशी 400 रुपये एक साडी आहे पटलं तर घ्या नाही तर पळा राहू दे मग थांबा 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 आता 4 साड्या राहिल्यात मॅडम एक काम करा ही एक ही एक ही एक आणि ही एक 4 साड्या 1600 रुपयाला घ्या हा आता कसा लाईनवर आला असा बघा वहिनी तुमच्यापेक्षा मला स्वस्त साड्या मिळाल्या असू द्या वहिनी माझ्यामुळे तुमचा फायदा झाला बरोबर माझे पैसे द्या मला जाऊ द्या वहिनी तुम्ही माझ्या साड्यांचे पैसे द्या तुम्हाला मी देते नंतर बरोबर आले घेऊन आय लव्ह यू काय म्हणलं कंपनीचं नाव आहे या साड्याच्या आय लव्ह यू ही कशा वाटल्या सांगा साड्या आय लव्ह यू टू वगैरे काय असं बरं ती जाऊ द्या ही धरा पैसे हा बरोबर वहिनी काय साड्या घेतल्या वाटत हो छान आहेत की कितीला घेतल्या अहो हो माणूस 400 ला एक साडी म्हणत होता पण आम्ही म्हणलं लय मागवते म्हणून भांडून ह्याच्याकडनं 1200 ला 3 साड्या घेतल्या अहो 1200 ला 3 म्हणजे 400 लाच एक पडली की साडी तुम्हाला गंडवले तुम्हाला काय कुत्र्या तुझ्यात राहता तू
तुम्ही चौथीत पाचव्या नफा झाला काय? बाराशे तीन साड्या बरोबर का? बरोबर. मग तीनची दुप्पट किती? सहा. बाराशे मागेले सहा बरोबर दोनशे. हा मग दोनशेला एक साडी दिली असणी. बरोबर बरोबर. एवढ्या स्वस्त आहेत साड्या, मग मला पण द्या की दहा साड्या. हा आता सपले साड्या, परत येताना घेऊन येतो उद्या. बरोबर चला. हा आईला अडकेसाठी बायका सप्पै चुना लावलाय असणी. बायकोने नवऱ्याच्या खिशातलं 3000 रुपये चोरलं, नवऱ्याला जन्मठेप. आईच्या गावात ही कसली शिक्षा. आहो बघा मी ह्या 3 साड्या घेतल्यात. अरे वा 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 छान आहे की. ओळख बघू कितीला घेतली असेल. 300 ला 3. चेष्टा नको, खरं सांगा. मग 100 ला 3 घेतले असतील ना. आलोय का, खरं सांग की. आता मला काय माहित, तूच सांग. आओ तो 400 ला 1 म्हणत होता, मी म्हणलं लय महाग होतय म्हणून 1200 ला 3 साड्या घेतल्या. अगं 1200 ला 3 म्हणजे 400 ला 1 पडली की. तुला सप्पाई कंटिन्यू येते ना. काय त्याला घातला डबऱ्यात, त्याला चांगलं मरण येणार नाही त्या कुत्र्याला. भीती ना. तू पैसे कुठले दिलेस त्याला? आओ तुमच्या निळ्या पॅन्टीच्या खिशातलं दिलं पैसे, आणि शालू वहिनींचं पण 1600 रुपये त्यातलंच दिलं. थांब थांब थांब, तू 10 रामा अडकलेल्या निळ्या पॅन्टीच्या खिशातलं पैसे दिलेस का? हो. आईच्या गावात चल लवकर कुलूप गार घराला. आओ पण झालं तरी काय. सांगतो तुला घराला कुलूप घालून चल लवकर इथं बाहेर पड. अगं हे बाई कुया लवकर बाहेर. हा अगं चल लवकर. ए दाद्या पाद्या. सर बोल. ए दाद्या एक मॅंगो बॉटल दे इकडे. बुसनाया खोटी नोट देऊन घंटे तुझी मला मागणं कोरिया नोट. होय होय च्या गावात खरंच की. बराव दे इधर इधर इथं सुरू नोट. मॅंगो बॉटल दे. ही पण मागणं कोऱ्या माकडा. चल वाटते लाग. होय शपत आईला मग त्या बायकाने कठवलं मला. आता सुट्टी देत नाही असली. या सुट्टी देत नाही असली. होय च्या गावात कुलूप घालून कुठे गेली असतील. अगं पळ लवकर पाय उचल. अहो काय झालं ती तरी सांगा. अगं तू माझ्या पॅन्टच्या खिशातल्या साडीवाल्याला पैसे दिलेस का नाही? त्या सगळ्या नोटा मागच्या बाजूने कोऱ्या होत्या. असू द्या, तसंच पाहिजे त्या साडीवाल्याला. आता पक्की जिरली असेल त्या सावद्याची. होय आता तुमची जिरी होणार आहे. पैसे दे माझे. अरे देतो देतो. ती बघ सलमान खान आलाय बोळात. कुठं आहे रे? गेला. जातोस काय खोबडत लाव. आईच्या गावात मगाशी बायकून काय बरं आणायला सांगितलं होतं इसारूच. शीतल शीतल काय? अगं मगाशी राडन काय आण म्हटलीस. अरे तुझं कान काय मगाशी जळलं होतं बाई. तुझ्या कानाचा सप्पा झाला. तुझ्या शेवग्याच्या शेंगा म्हणलं होतं राहणार ना. बर बर आणतो आणतो तापू नको. हो काकी हो काकी जरा वाटी. आणि काय करू? आमची आई म्हणली वाटीवर साखर द्या. आणि काय म्हणली तुझी आई? जर त्या कुत्रीने साखर दिली नाही तर दुसरी कंड आण. काय अशी म्हणली ती कुत्री? ओ चला हो आता तुम्ही माझ्यावर नुसतं राडा करणार आहे मी आता तिथं. बायकांच्या म्हणत मला कशाला घेऊन जाते तुम्ही? चला गप्पा माझ्यावर. दादा मला बायको मिळाली अशी. दादा मला बायको मिळाली. अगं शाले टवळे भैर्य काय गडुसके काय झालं शिव्या द्याला. अगं तुला उचलली फोडानं. काय म्हणलीस मला? त्या कुत्रीनं साखर नाही दिली तर दुसरी कंडान. काय रे बोकडा तसं सांगत गेलेस मी तुला घातला डबऱ्यात तुला. अगं भटक भवाने जरा लाईकीत बोलत जा नाहीतर एका बुक्कीत भिताडण तोंड एक करीन. ए चपक्या तोंडाची तुझं बायाला पाहिजे. अगं काय झालंय भांडण करायला? बघा की ठेवी टंगा टंगा करता लय वाद घालायला माझ्या संग. मी कुठं वाद घालते? तू सुरुवात केलीस. ए गबा सगळी सगळ्यासनी उतरून फेकीन. ए ऋषा तू आमच्या बायकाच्या भांडणात मध्ये पडू नको नाहीतर माझा नवरा तुझा बुकणा उडवील. अगं मी कुठं बुकणा उडवील? अगं माझं जुडी तर आमच्यात कशाला भांडायला लावतेस तू? जुडीवर गेला उडत पहिला हाना केला. माझ्या नवऱ्यांच्या बांगड्या घातल्या तुम्ही. दाखव तुमचा हिस्सा त्याला. हो हाना केला. अगं मी कुठं कुत्र्याला घातल्या डबऱ्यात माझ्या नवऱ्याच्या हाडानं हाड मोडली. बायको त्या शालीचा आजपासून तोंड बघू नकोस. बघ त्या शालीच्या नादात मी तिच्या नवऱ्याचा मार खाल्लाय. नाहीच बघणार तिचं तोंड. हा शाली त्या वैभेदांशी तिच्या घरला अजिबात जायचं नाही. अहो तर 26 तर मी तर तोंड पण बघणार नाही आणि घरला कशाला जाते. हळूहळू हळू
आओ तुम्ही आज जाऊन झोपा जावा तर मी मेडिकल मधून औषध घेऊन येते. बर बर लवकर ये. काय बघतेस? आओ वहिनी रोज आपण एकमेकीची तोंड बघणार, कशा लोक भांडताय? अगदी माझ्या मनातलं बोललं बघा तुम्ही. बर मिसरी असेल तर काढा बाहेर बसा इथं या. हा एक आईच्या गावात अजून कशी आणलाय बायको मेडिकल मधून औषध घेऊन. वहिनी आई नवऱ्यांची जातच लय भांडकोर बघा. सगळे नवरत असलीच नुसती भांडत असते ते. आपण बायका बघा कधीच भांडत नाही. मग तर काय तुमच्या आईला तुमच्या आमच्यात भांडलं लावणी तर माझ्या मध्ये बसला. हे बायको हे बघ आहो कसला अंडा येऊ. हळू बोल अगं आपल्या शेतात गावलाय मला 100% यात खजाना असणार आहे. अहो मग उघडून बघूया की. अगं आत्ता नको, आज आमोश आहे, उद्या चांगला शुभ दिवस आहे, उद्या सकाळी उघडून बघूया यात काय. बर बर चालते चालते, नाव आता आपण लय श्रीमंत होणार. होय आंबानीचं पण सगळं विकत घेणार आहे, 20-25 एकर आंबानीचं, टाटाचं 50 एकर विकत घेणार आहे. पण कुणाला बोललो गो याबद्दल? बर बर कुणाला बोलत नाही, तुमचा विश्वास आहे का नाही माझ्यावर? काय विश्वास, आठ ठेव तुझा तो अंडा. बर बर आठ ठेवा, तोर मी आलेच इथन. बर बर लगेच ये. अहो शालू वहिनी तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. सांगा की मग. पण कुणाला सांगणार नसला तर सांगते. नाही नाही सांगा. अहो आमच्या एसनी शेतात खजान्याचा अंडा गावलाय. काय खजान्याचा अंडा? अरे बोला की कोणतरी ऐकल. अहो खजाना गावला म्हणजे तुमचं नशीबच उजाळा म्हणायचं की. होय पण कुणाला बोलू नका. नाही नाही कुणाला बोलत. पण शीतल वहिनी नक्की खजाना काय? सोनं हिरं की पैसे? अहो आज आमुष असल्यामुळेच खजान्याचा अंडा उघडलेला नाही, उद्या उघडून बघणार आहे. बर बर खजान्याचा अंडा उघडल्यावर मला सांगा काय आहे ती. हो सांगते, पण मला वचन द्या तुम्ही कुणाला सुद्धा सांगणार नाही. नाही नाही कुणाला नाही सांगणार, जीव गेला ते चालेल पण कुणाला सांगणार नाही. बर बर चालते येते मी. हा वर्षा वहिनी एक भन्नट न्यूज घेऊन आली. सांगा की मग काय आहे? वचन द्या कुणाला सांगणार नाही. आई शपथ कुणाला सांगणार नाही. अहो त्या शिकलीच्या नवऱ्याला त्या वैबाईला शेतात हंडा गावलाय खजान्याचा. काय म्हणताय? मग त्या हंड्यात काय आहे, सोनं आहेत का पैसे येते? अहो आज आमोस आहे म्हणून तिने हंडा उघडलेला नाही, उद्या उघडतील हंडा. वहिनी आता ती लय श्रीमंत होणार बघा. होय वय पण कुणाला सांगू नका, आपल्या दोघेतच राहू दे. आई शपथ कुणाला सांगत नाही बघा. बर बर मी जाते. हा या. अहो आजी तुम्हाला काय माहित आहे का? काय झालं पुरी? अहो त्या वैबेच्या घरात खजान्याचा हंडा सापडलाय. बर पण कुणाला सांगू नका बर का. हा येते मी. अहो मावशी तुम्हाला काय माहित आहे का? काय ग वर्षा? अहो त्या वैबेच्या घरात खजान्याचा हंडा सापडलाय. बर बर पण कुणाला सांगू नका बर का. बर येते मी. बर अगे कुठे गेली होती सुरू घालायला? गेली होती बाहेर जरा काम होतं म्हणून. बरोबर. वैभव ठवरेचं घर हीच आहे काय? होय साहेब काय झालं? तुमच्या घरात खजान्याचा अंडा सापडला ही गोष्ट खरी आहे काय? नाही नाही साहेब खरंच नाही. खरं सांग. तुमच्या आई रक्ता शप्प साहेब खरंच. जरा असा इकडे येतो. आलो ग बायको. ये इकडे. आय ग बायको खजान्याचा अंडा बाहेर आण गे लवकर. आय गल आता कसा वाटते लवकर. पोलिसांच्या बसने खजाना लपून ठेवत होतास काय? आता सगळा खजाना मी जप्त करतो बघा. आता सगळा खजाना सरकारी ह्याच्यात जमावणार. साहेब पचका झाला तुमचा, इतर दगडा येते आमच्या गावात. ए तू चुकीची बातमी दिली मला. साहेब जरा बघून येत जावा, असल्या मर्तुणीच कशाला ऐकताय सा. बर बर सॉरी. ए तुम्ही जावा तुमच्या घरला, जावा जातो. नालाय कुठली अहो बर झालं त्या हंड्यात दगड होती, नाहीतर आपल्याला जेल झाली असती. अग खुले मीच त्या हंड्यात दगड ठेवलेली, खजानाचा हंडा आत आहे. धावा आणतो. जावा जावा आणा जावा. आणतो आणतो.
ही बघ बायको केव खरा खजान्याचा हंट आहे बघू ही बघ यात पगळ आणि सोनं आहे हो कितीचं काय सोनं आहे शपथ किस्तं काय सोनं जावा ठेवा जावा कुणी बघायच्या आधी बर बर ठेवतो पण कोणाला बोललो का बरं का नाही नाही बोलत हा आईला ही कुठे गेली तू अहो शालू वहिनी तुम्हाला म्हणलं होतं का नाही कुणाला काय सांगू नका पोलिसांनी कसं काय कळलं अहो मी तर कुणाला सांगितलं नाही तुमच्या नवऱ्यानंच कुणाला तर सांगितलं असेल बरोबर माझा आहे तुमच्यावर विश्वास म्हणून अजून एक तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे काय हो सांगा की पण कुणाला सांगणार नाही नऊ का नाही नाही आई रक्त शपथ कुणाला सांगणार नाही अहो पोलिसांनी आम्ही दुसराच हंडा दाखवला खरा हंडा तर आमच्याकडेच आहे त्या ढिगवर सोनं आहे अहो वहिनी तुम्ही तर तशी हिमंत झालं म्हणायचं की होय पण कुणाला सांगू नका बरं का नाही नाही आई शपथ कुणाला सांगणार नाही बरोबर जाते मी हा चला अहो वहिनी थांबा त्या वैब्याने पोलिसांनी खोटा अंडा दाखवलेला बघा खरा अंडा तर त्यांच्या घरात आहे आणि त्यात डिगभर सोनं आहे बघा असं का वय पण कुणाला सांगू नका बरं का नाही नाही आजपर्यंत कुणाला काय सांगितलंय का आई शपथ कुणाला सांगत नाही अहो आजी वैब्यानं जर पोलिसांनी दुसराच हंडा दाखवला आहे खरा सोन्याचा हंडा तर त्यांच्याकडेच आहे त्यात डिगभर सोनं आहे अरे असं आहे वय होय अहो मावशी तुम्हाला काय माहिती आहे का काय झालं अहो त्या वैभवने पोलिसांनी खोटा अंडा दाखवलाय आणि खरा अंडा त्याच्या घरात आहे त्या ढिगभर सोनं आहे अगे कुठे गेलेलीस बोंबलत अहो दुकानात गेलेली जरा काम होतं म्हणून बर बर चला त्या हंड्यातलं सोनं कपाटात ठेवूया कपाटात कशाला ठेवूया मी आले सोनं आईच्या गावात हे बायको पोलिसांनी कसं कळलं मला काय माहित तुझ्या बायकोच कळलं बायकून सगळ्या गावावर केलंय बायकाच्या तोडत काय राहत नसते बाळा आईच्या गावात कुणाला सांगितलं तू अहो सॉरी मी ते शालू वहिनीसनी बोलली होती बोंबला आता बोंबला नाही आज जाऊन सोनांचा पाडदिशी बर बर आणतो आणतो इधरा साहेब आता कस चला रे अरे थांबा सोन आहे का बघूया ह्यात हाय 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 सोन भरलं यात चला ए बायको आपल्याला अटकच केली नाही येणार आहे उद्या येणार अटक कराय बर बर चल साहेब एक मिनिट तुमचे केस काहीतरी लागले या मग काढकी काढकी बघा काढतो काढतो साडीवाले तू नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका